मी तनुजा. तनुजाच ब्रह्मर्पणमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासामध्ये अनेक सण असतात. सणांना लागण्यासाठी आपल्याला अनेक वेळा नैवेद्य बनवावे लागतात. आज आपण तसाच एक नैवेद्याचा पदार्थ पाहणार आहोत. तोही अगदी आपला पारंपरिक पदार्थ आहे, ते म्हणजे गुलगुले. तर गुलगुले कसे बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ती रेसिपी पाहिल्यानंतर व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करा. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. गुलगुल्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण. मी इथे किसलेला लाल भोपळा घेतलेला आहे. लाल भोपळा मी 125 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे अर्धा पाव किसून घेतलेला आहे. लाल भोपळ्याची जी पाठीमागची साल असते ती साल काढून घेतलेली आहे मी. आणि मधला पिवळा पाठ हा किसून घेतलेला आहे. इथे गूळ घेतला आहे मी, साधारण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तळण्यासाठी तेल लागेल आपल्याला. मी इथे कणिक घेतलेलं आहे 1 वाटी, चिमूटभर मीठ, 1 चमचा जाडसर वाटलेली बडीशोप आणि 2 ते 3 चमचे खवलेला नारळ घ्यायचे आपल्याला. तर चला कृतीला सुरुवात करूया. पॅन तापवायला ठेवलेला आहे. पॅन तापून घेतलं आहे. पॅनमध्ये आपल्याला भोपळा हा शिजवून घ्यायचा आहे. आपण कमी आचेवर भोपळा शिजवून घेऊयात. मीडियम आच ठेवली तरी चालेल गॅसची. 1 ते 2 मिनिट लागतील आपला भोपळा शिजायला. तर भोपळा आपला 50% शिजलेला आहे. 1 मिनिटानंतर आपण किसलेला गूळ याच्यामध्ये घालूयात, किंवा चिरलेला गूळ. गूळ हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला जास्त गोड लागत असेल किंवा कमी गोड लागत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गूळ घ्या. पुन्हा आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, गूळ आणि लाल भोपळ्याच्या किसचं. गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. खूप जास्तही शिजवायचं नाही आहे. गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर आपल्या गुळाचा चांगला पाक झालेला आहे, वितळलेला आहे गूळ. आपल्याला खूप कडक पाकही करायचा नाही आहे. आणि आपला भोपळाही शिजलेला आहे. गॅस बंद करून घेऊयात. आणि मी हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, मग आपण पुढील कृती करूया. बाऊलमध्ये आपलं जे मिश्रण शिजवून घेतलं होतं आपण, लाल भोपळा आणि गुळाचं, ते एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे. किसलेला खोवलेला आपण नारळ घालूया त्याच्यामध्ये, बडीसोप, चवीनुसार मीठ, हे सर्व मिक्स करूयात. आणि यामध्ये आपल्याला मावेल तेवढं कणिक घालायचं आहे, गव्हाचं पीठ. आणि सैलसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आपल्याला याचे गुलगुले करता यायला पाहिजेत, म्हणजे भज्यासारखं आपल्याला हे तेलामध्ये सोडता आलं पाहिजे. इतक्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये कणिक घालून घ्यायची आहे. गुळाचा आणि लाल भोपळ्याचा खूप छान सुगंध येत आहे. तर ऑलमोस्ट आपलं जे मिश्रण आहे गुलगुलेसाठी तयार होत आलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण भज्याला मिश्रण करतो आपली भजी करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. तर मिश्रण अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आपण याचे गुलगुले बनवू शकतो. तर आपण आता याचे गुलगुले करून तळून घेऊयात. गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवलेलं आहे. आपल्याला आणखी एक कृती करायची आहे. मी तापवायला ठेवलेल्या कढईतलंच तेल थोडंसं घेतलं आहे मोहन म्हणून. आणि हे तेल आपल्याला थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे. कोमट तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आणखी आपले गुलगुले छान होतील. तर आपण तर गरम तेलामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं गुलगुलेसाठी पिठाचं, ते सोडून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही हव्या त्या साईजचे गोळे बनवून याच्यामध्ये सोडू शकता. लहान मोठे
आणि मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. याला तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आपण सर्व बाजूने गुलगुले तळून घेऊयात. ऑलमोस्ट तळून झालेले आहेत. आता हे काढून टिश्यू पेपरवर ठेवून घेते मी आणि मग आपण सर्व करूयात. मस्त आणि झक्कास झालेली आहे ही रेसिपी. खूप टेस्टी लागते आणि एकदम छान असे गुलगुले आपले तयार झालेले आहेत. आणि चातुर्मासासाठी नैवेद्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे, जी आपली पारंपरिक आहे. नक्की करून पहा आणि कशी झाली ते शेअर करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.